भाजपा सरकारनं केलेला राफेल घोटाळा हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा आहे. देशाच्या तिजोरीसह सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या भाजप सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात भव्य मोर्चाचं आयोजन 11 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हरचोदन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, पक्षनेते लक्ष्मणराव खुमरे, नगरपालिका उपाध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष कासम गवडी आदींची उपस्थिती होती. भाजपा सरकारचे भ्रष्टाचारी रूप जनतेसमोर आणण्यासाठी 11 सप्टेंबरला राफेल डीलवरून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, मदन भरगड यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी सहभागी होतील अशी माहिती 4 सप्टेंबरला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. राफेलच्या दरोड्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक प्रचंड मोठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देशाचे आमचे सरचिटणीस अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला 11 वाजता बुलढाण्याला प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा काढण्यात येणार आहे. हा दरोडा आहे, या देशाच्या तिजोरीवर टाकलेला, सर्वसामान्यांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. एवढा प्रचंड मोठा घोटाळा या देशाचा रखवालदार म्हणून स्वतःला म्हणणाऱ्या मोदींनी टाकलेला आहे. म्हणजे सरळ सरळ अंबानींना त्यामध्ये भागीदार त्यांनी केलं, ते अंबानी भागीदार नसून ते मोदी हे स्वतः त्यामध्ये भागीदार आहेत. इथपर्यंत संशयाचं वातावरण या सौद्यातून सगळं निर्माण झालेलं आहे. या हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड सारख्या कंपनीचं रेप्युटेशन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असताना आणि ती भारताची इनहाऊस स्वतःची कंपनी असताना त्या कंपनीला डावलून हा निवडणुकीच्या काळात मोदी सरकारला आर्थिक मदत करणाऱ्या आणि 45,000 कोटींचं कर्ज असणाऱ्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला हा सौदा का दिला